नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मित्रांनो, आज काहीतरी विशेष आहे. ए प्रियंका, चल की लका, चल मी कॅमेरा चालू केला, कधी व्हिडिओ बनवायला घेतलाय आणि ही वेळेला आली असं कधीच नाही मित्रांनो. परत तुम्ही म्हणता की सोमदादा प्रियंकाकडे लक्ष द्या, जरा सांभाळून घ्या. आता काय सांभाळून घ्या, आता रात्री लावला तसंच आता पण. तर आज विषय असा आहे की आज आहे भावाचा बड्डे. तर प्रियंका म्हणते भाऊजींना काहीतरी गिफ्ट घ्या. तर काय गिफ्ट घ्यायचं म्हणली माहिती आहे मला, तुम्हीच ऐका आता काय म्हणते बघा. चल लवकर, ती म्हणते मला नटू द्या की नटू द्या म्हणले ना. आणि आज आहे आपलं स्वतःच होय. आणि आज आहे तुम्हाला सांगतो निकाल. निकाल म्हणजे तुम्हाला माहित आहे हे आपलं लोकसभा की बाबा निवडणुका झालेल्या जी आहे ती देश कोणाच्या ताब्यात जाणार काय तसला निकाल आहे. तर हिला म्हणलं कोणी निवडून आघाडीवर कोण आहे, पिछाडीवर कोण आहे. तर काय म्हणते गब्बासा बरं का, तुम्हाला सांगते आधीच माझं पोटा दुखतं या, आधीच माझं डोकं दुखतं. गप्पा बरं का, तुम्ही चेष्टा करणार का. आग म्हणले चेष्टा कशाची ह्यामध्ये, मला सांग कोण आघाडीवर कोण यायला पाहिजे देशासाठी, आपल्या भविष्यासाठी कोण यायला पाहिजे, देशाचं हे करेन भविष्य उजळन असं कोण या पाहिजे. ती म्हणते तुम्हाला सांगते या, मला दोन दोघीचं या, तुम्ही चेष्टा करणार मला. ए इकडे चल, माझे कपडे होते इथे इथे ये. ती बड्डेचं नियोजन काय, शुभेच्छा द्यायची आहेत काय, चल लवकर हे असं आहे बघितलं का. दुसरी गोष्ट आता काय घेणार आहे गिफ्ट, संध्याकाळ बड्डेला मी जाणार का नाही आणि काय घेणार आहे हे पण तुम्हाला मी सांगतो. बरं, एक व्हिडिओ मी टाकला होता, रील्सच काढायची होती बारकी, पण ती बघत बघत मोठा झाला व्हिडिओ. म्हणून 12 आपला रोजचा व्हिडिओ असतो, त्या अगोदर 1 तास टाकलाय, कोणी बघितला नसेल तर बघा, 2-4 रोल केले त्यामध्ये. मग ती काय केलं माहिती आहे का मित्रांनो, एक जण कमेंटमध्ये मला म्हणलं स्वामाला म्हणले ते ब्लॉग शिवाय दुसरं काय येतं घरातल्या भांडणाशिवाय. अरे भाऊ कसं माहिती आहे का, हिडो करायला काय नाही, आम्ही भरपूर हिडो करू, कॉमेडी करू, इमोशनल करू, सॅड करू, कसले पण करू, पण तुम्ही बघायला तर पाहिजेत ना, रिस्पॉन्स तर द्या पाहिजेत ना त्याला. करायला काय आम्हाला काय काम येतं ना, कन्सेप्ट पण लिहू लगेच करू मस्त बघी छोटे छोटे रो, मी करेन प्रियंका करेन राधू ओम पाहिजे तेवढं तुम्हाला स्टोऱ्या देईल. पण त्याला काय होत आहे, मी बघतो भावाचं पांडू एवढं कॉमेडी करतो, आज एवढी टीम घेऊन जातो, मुलं मुली एवढं खर्च करतो, डिझेल त्यांच्या खाण्यापिण्यापासून त्यांना पेमेंट देतो, एवढा खर्च करतो, एडिटिंग करतो, कॅमेरा एवढं मोठं भांडवल आहे त्याचं 10-1 लाखाचं, आणि त्याला येऊ काय येते त्या ब्लॉगप्रमाणे. मग आपला हाही आपल्याला काय पाहिजे ती महत्त्वापेक्षा जगाला काय आवडतं आवड आहे त्याची ती लय महत्त्वाचं आहे, म्हणून ती द्यायचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला आवडतं माझ्या घरातलंच परपंचया प्रियंकाने काय केलं, पोरेने काय केलं, पूजाच का रुसली, पांडूलाच काय झालं, आईलाच काय झालं, आपालाच काय झालं, गाडीच नेली कुठं काय, गाडीच नवी घेतली, असल्या गोष्टी मग मी तीच दाखवत असतो. मी जे लय झंझटमध्ये पडत नाही, म्हणून माझा कंटेंट ही फॅमिलीमधला आहे. तरी पण त्यातनं एक जण बोलला की बाबा ह्याशिवाय दुसरं काय येतं की, म्हणलं चल एक बारके रील काढा, पण ते व्हिडिओ झाला, 1-2 रोल केले ते बघा. मला आपलं सहज टाकावतो केला टाकला. आणि आज महत्त्वाचा विषय म्हणजे सांगायचं काय की ह्यामुळं आम्ही व्हिडिओ बनवत नाही, कॉमेडी व्हिडिओ किंवा हां एकदा करत करत राहिले तुम्हाला माझी सवय लागली तर तुम्ही रोज टाका माणसानं, पण ते नको आहे लय खर्च पाण्याचा खेळ आहे आपलं. हाय ही बरं आहे तुला एक डायलॉग सांगितलं, 4 वेळा मला डोकं खाते, 4 वेळा 2 वेळा खाते, कबूल तर झाली ना, एकदा 2 वेळा तर ना खाते ही महत्वाचं आहे. मी 8 वेळा म्हणलं असते ही 4 वेळा आली असते, 8 नाही मी 4 वेळा फक्त खाते, 20 वेळा डोकं खाते, 20 नाही मी फक्त 10 वेळा खाते, 100 वेळा नाही मी
तुझं असलंय. आता मी म्हणलं 4 वेळा डोकं नाही म्हणले, फक्त 2 दा खाते, म्हणजे कबुली केली. ह्यात महत्वाचं आहे बाबा. डोक्यात बरं जाऊ दे. तर मित्रांनो, आज आहे पांडूचा बर्थडे. तर दाजी गावी गेलते काल, तर दाजी आज येणार आहे. तर शंभू, सागर, ताई शेवटी तर हेतच आहे, 2-3 दिवस झालं. तर आज संध्याकाळ मी प्रियंकाला, राधू तर रात्रीपासून तिथंच आहे, रात्री ओमला घेऊन आलो मी. प्रियंका, ओम, दुर्गा माव खाली संध्याकाळ बड्डेला मी इथं. तर जाताना एक गिफ्ट द्यावं म्हणलं, जाऊ दे भावासाठी, आनंदाचा दिवस आहे. काय गिफ्ट द्यावं, काय म्हणले, काय द्यावं तू म्हणले, काय देऊ सांगा की मित्रांनो, तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये काय द्यावं गिफ्ट. आठवणीत राहीन, ध्यानात राहीन, टिकन असं काहीतरी. आता काय करतो, अर्धा सेकंड नाही तर फ्लॅट फ्लॅट घेतो. आठवणीत राहीन ठेवता येईल असं घ्या, असं लगेच तोडमोड होईना पाण्याजवळ, असं काय नको. रात्र फक्त माणूस पण राहत नाही, बाकी वस्तूंच काय घेऊन बसला. माझ्या दुर्ग्याला विचारा काय. तर काय घेऊ सांगा. तर जाऊ द्या, घेतो एक वस्तू देतो. तर त्याचबरोबर आज 1 वर्ष पूर्ण झाले आम्ही ह्या रूम मध्ये आलेलो. गेल्या 1 जूनचा मी बर्थडे करून 2 तारखेला इथं राहायला आलतो, आणि 1 वर्ष झालं. बघत बघत नकळत कसे गेले, प्रगती तर काहीच नाही. असो, तर माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीकडून, माझ्याकडून, प्रियंकाकडून भावाला कुटी कुटी लाख लाख शुभेच्छा. आणि असंच आयुष्य सुखी समृद्धीचं आनंदाचं जाऊ. ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि संध्याकाळ बर्थडेसाठी माझी फॅमिली खाली जाईल, पण गिफ्ट काय द्याव हे काय अजून डोकं चाललं नाही. हाय लक्षात, पण तुम्हाला नको आता सांगाय, मग उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघायचा नाही. संध्याकाळ प्रियंकापाशी मी एक गिफ्ट देतो, ती घेऊन जाईल, आणि देताना ती व्हिडिओ काढेल. तर तिच्या चॅनल उद्याच्या व्हिडिओ बघा का. अगं तू सेलिब्रिटी ब्लॉगर आहे मोठी, असं काय करती. धाडा होत नाही ना गं दर्गा, हे तर नवऱ्याला बोलायचा फक्त धाडा होतो, तिथं हिडो काढायचा नाही होत. तिला सांगतो कोणाची पार्टी लागेल, तर म्हणते गोपा तुम्ही, तुम्हाला सांगतो इथं मी भांडी धुती मध्ये मध्ये करणार का. मला नाही म्हणले तसलं कळत, मला तसलं कळत नाही बरं का गप्पा तुम्ही. तुला कोण म्हणजे कोण वाटतंय की बाबा यावं निघून, मला काय करायचं म्हणले. तुझा गॅस मागल्याशिवाय आणि तंबोरा तुम्हाला सांगतो असं ही जाण्याशिवाय कुठे हिला कळतो या. एवढं काय तर बोलले, गहू ज्वारी बाजरी गॅस महागाई वाढली, मग हिला कळन कोण यावं ते. बरं चला, तर शुभेच्छा द्यायच्या त्या भावाला, आणि काय गिफ्ट द्यायचं ते तुमच्याकडून विचारायचं तर मला कमेंटमध्ये सांगा. बघा उद्याच्याला, उद्याच्या व्हिडिओमध्ये की काय गिफ्ट दिलेलं असेल आम्ही ठरवतो, तुम्ही पण सांगा बघू, विचार करून देऊ. काय बोलायचं. आणि आजचे हे महासंग्राम मोठं महायुद्ध चालू आहे, त्यामुळं काय आजचे व्हिडिओ चलत नाही. समजांचं लक्ष टी व्हीकडं, कोण निवडून ये. चला बाय.